महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहे, त्यांच्या प्रगतीला समाजानेही सलाम केला आहे. ज्या महिलांनी यश गाठले आहे, ज्यांच्या यशशिखरावर आहे, अशा महिलांनी आपल्या अधिकाराची जाणीव करून वाटचाल करावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत कुलकुंवार यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त सहस्त्रक महिला मतदार, उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचारी, तसेच 2 व 1 मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती सुरेखा कोसंबकर, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुख राजन, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित, अपर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, न्यायाधीश बाफणा, महिला व बालविकास अधिकारी प्रमोद एंडोले, उपजिल्हाधिकारी राजेश देशमुख आदींची उपस्थिती होती. यावेळी वयाची 18 वर्ष पूर्ण करून सहस्त्रक मतदार असलेल्या पायल गवई, समृद्धी सातव, राखी शिरसाट, दीपाली झुंबडे या स्त्री मतदारांचा सन्मान करण्यात आला. ज्या महिलांनी आपलं कर्तृत्व गाजवून यशाची उत्तुंग शिखर गाठलेली आहेत, त्यांचं यश आपण सेलिब्रेट करण्यासाठी हा जागतिक महिला दिन साजरा करतो. दुसरा महत्वाचा उद्देश जागतिक महिला दिन साजरा करण्याचा असा आहे की महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव व्हावी आणि सक्षमीकरणाकडे महिलांचं कौल पडावं म्हणून जागतिक महिला दिन साजरा केला. 1908 रोजी न्यूयॉर्क मध्ये पहिल्यांदा गिरणी कामगार स्त्रिया पहिल्यांदा रस्त्यावर आल्या आपल्या मागण्या मांडण्यासाठी. त्यावेळेला कामाचे तास निश्चित नव्हते, वेतनाची निश्चिती नव्हती, त्याच्यानंतर कामावर असताना काही सुविधा नव्हत्या, जशा आज आपल्याला मॅटर्निटी बेनिफिट वगैरे आहेत. तर त्या मागण्या घेऊन पहिल्यांदा स्त्रिया रस्त्यावर उतरल्या आणि हळूहळू त्या मागण्या आपण हा दिन साजरा करत आहोत.